जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके आणि सगळ्यात महत्वाची आत्ताची बातमी ती म्हणजे राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं आता मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतलाय. उद्या राजभवनात नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. सकाळी 10 वाजता हा समारंभ होणार आहे आणि यात राष्ट्रवादीच्या सुरेश धस आणि फौजिया खान यांना वगळून भास्कर जाधव यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होण्याची शक्यता आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनाही मंत्रिमंडळात घेतलं जाईल असं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं समजतंय. राष्ट्रवादी आपल्या कॅबिनेटमध्ये बदल करेल राज्यातल्या अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दोन मंत्री आहेत सुरेश धस आणि फौजिया खान यांच्या जागी दोन नवीन मंत्री येतील राष्ट्रवादीकडून असं आपल्याला समजतंय. वर्धापन दिन आहे राष्ट्रवादीचा 8वा, त्याचा मोठा कार्यक्रम मुंबईत होणार आहे आणि त्यापूर्वी आपण बघतोय काही ठोस पावलं आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी उचलेल असं दिसतंय. आणि आपले प्रतिनिधी जयेश वाणी यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया. जयेश, एकीकडे लोकसभा निवडणूक संपली आहे, त्यातल्या पराभवावर सगळ्यात आधी जे चिंतन बैठक कोणी घेतली असेल तर पवारांनी आणि राष्ट्रवादींनी, आणि आता विधानसभेच्या तयारीला हा पक्ष लागलेला दिसतोय. दोन बदल संभवतात नवीन मंत्रिमंडळात, त्याबद्दल काय माहिती आहे? बघा, आता जी माहिती मिळते आहे, आता खरं तर सुरेश धसांच्या ऐवजी जी दोन नावं पुढे येत आहेत, फौजिया खान यांना मंत्रिमंडळातून बाजूला काढण्यात येईल. परभणीमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला होता आणि त्याचबरोबर या सगळ्या पराभवाची कारणमीमांसा करताना या सगळ्या पराभवाची माहिती घेतल्यानंतर पक्षाच्या असं निदर्शनास आलेलं आहे की फौजिया खान यांनी ज्या ताकदीने काम करायला हवं होतं आपल्या उमेदवाराचं ते केलं नाही, किंबहुना काही ठिकाणी तर उघड विरोध करायचा पक्षाच्या उमेदवाराला अशी भूमिका घेतल्यामुळे फौजिया खान यांच्या आमदारकीवरच नाही तर त्यांच्या मंत्रिपदावरही आता टास येते. तर दुसरीकडे शरद गावित हे समाजवादी पक्षाचे जे आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि त्यांनाही राज्यमंत्री बनवलं जाईल. फौजिया खानच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या होणाऱ्या जागेवरती त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे तो शरद गावित यांना दिला जाईल. तर दुसरी एक जागा रिकामी जी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे सध्या ती मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर वैद्यकीय मंत्री जे होते वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्यामुळे ती जी जागा रिकामी होती त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचं नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या ते कार्याध्यक्ष आहेत, कळवा मुंब्रा सारखा मायनॉरिटीज म्हणजे मुस्लिम बहुल एरियामधून ते आमदार झालेले आहेत आणि सातत्यानं पूर्ण लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळीकडे जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसची पिळची आठ होत असताना 14 मंत्र्यांच्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खूप मोठा पराभव आणि खूप मोठं मत जिथे लूट झाली अशी 14 मंत्री होती. मात्र ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला तो एकमेव मतदारसंघ हा जितेंद्र आव्हाडांचा होता ज्यामध्ये कळवा मुंब्रा येतं त्या मतदारसंघामध्ये फायदा झाला. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये केलेलं काम त्याचप्रमाणे ते ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तो कळवा मुंब्रा सारखा मायनॉरिटीचा मुस्लिम बहुल मतदारसंघ आणि त्यांची असणारी वंजारी ही ओबीसी जात या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती जितेंद्र आव्हाडांना कॅबिनेट मंत्रीपद दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. सुरेश धसांची जी माहिती आतापर्यंत होती ती आता हळूहळू मागे पडत चाललेली आहे. सुरेश धसांनी खरं तर गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात प्राणपणानं लढाई लढली, निकराची लढाई लढली, त्यामुळे त्यांना आत्ताच पदावरनं काढणार नाही असं आता काही लोकांचं म्हणणं आहे. एक मात्र नक्की की फौजिया खान यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळतोय ही आताच्या वेळेची सगळ्यात मोठी बातमी आहे कारण की शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. तर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे समाजवादी पार्टीचे विद्यमान आमदार शरद गावित आता ते राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील आणि येताना राज्यमंत्री म्हणूनच पक्षामध्ये प्रवेश करतील. धन्यवाद जयेश या संपूर्ण माहितीसाठी. राष्ट्रवादीकडनं दोन बदल कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये, राष्ट्रवादीच्या कोट्यातला जे मंत्री पद आहेत त्यामध्ये दोन बदल संभवतात असं आपल्याला समजतंय आणि शपथविधी देखील उद्याच सकाळी 10 वाजता होणार आहे. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर जाण्याचे संकेत